ज्योतिष भाई रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी माझी स्वतःची ओळख करून देणार आहे तुम्हाला। माझं नाव आहे प्रीती सूर्यकांत समेळ, मी पालघर मध्ये राहते आणि आज मी प्रथमच ब्लॉग करत आहे। तर काही चुकलं तर तुम्ही सांभाळून घ्या। तर आपण सुरुवात करूया। तर मध्यंतरी मी ब्रेक घेतला होता, माझ्या रेसिपीज खूप कमी आल्या होत्या। तर घराचं काम चालू होतं, थोडंसं रिनोव्हेशनचं काम आम्ही करून घेतलं। तर आज मी माझं घर दाखवते आहे तुम्हाला। तर इथे एंट्रन्स आहे, हा मुख्य दरवाजा आहे। त्यानंतर इथे आम्ही टीव्ही युनिट बनवलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। प्रीती समेळ रेसिपीज इथे आहे, तर इथून माझी सुरुवात झालेली आहे। त्यानंतर इथे वरती कपाट बनवलेले आहे आणि काही अतिरिक्त सामान असेल ते आम्ही इथे ह्या कपाटामध्ये ठेवतो। ह्या कपाटामध्ये आम्ही सर्व पूजेचं साहित्य ठेवतो, म्हणजे पूजेचं साहित्य जर शोधायचं असेल तर ह्या कपाटातच आम्ही शोधतो। हा किचन आणि देव्हाऱ्याचा भाग आहे, तर तिथे आम्ही असे कबड बनवलेले आहेत। तर इथे सर्व किचनचे जे डबे असतात ते ठेवलेले आहेत। इथे आमचा देव्हारा आहे, हा आमचा देव्हाराचा पॅसेज आहे आणि थोडासा तो किचनचा पण भाग येतो, त्यामुळे इथे आम्ही कबड बनवून घेतलेले आहेत। इथे सर्व आम्ही डबे वगैरे ठेवतो। तर ह्या कबड मध्ये मी साठवणीच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या आहेत आणि हे जे डबे आहेत ते माझ्या सासूबाईंच्या काळातले आहेत, ते मी तसेच, कारण की हे खूप छान डबे आहेत, ह्यामध्ये हवाबंद अशा वस्तू राहतात। इथे मी रोजच्या वापरातले स्टीलचे डबे ठेवलेले आहेत, स्टीलचे आहेत, प्लास्टिकचे आहेत, तर असा मी ह्याचा उपयोग केलेला आहे। तर इथे ही आमची बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता इथे, आणि इथे आपण कबड बनवलेला आहे, वॉर्डरोब। तर आता हे मी तुम्हाला दाखवते कसं बनवलेलं आहे ते। तर इथे हे कबड आपण बनवलेलं आहे, आता मी खोलून दाखवते आहे। हे अशा प्रकारची कबड से तिन्ही सेम आहे आणि ह्यामध्ये आपण बॅग्स वगैरे ठेवू शकतो, काही वस्तू असतील त्या। तर आता हे सध्या मी आत्ताच बनवलेलं आहे त्यामुळे ह्या रिकामी आहेत, नंतर त्या भरल्या जातील। तर इथे जे कपड आहे ते कसं बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। सध्या मी हे कपडे असेच लावलेले आहेत, व्यवस्थित अरेंज करायचं आहे, पण इथे शर्ट साठी हे ठेवलेलं आहे आणि इथे एक आपण पार्टेशन टाकलेलं आहे। हे ड्रॉवर आहेत दोन आणि असा सेम भाग ह्या साईडला सुद्धा आहे। त्या भागामध्ये मी आणि माझ्या मिस्टरांचं ते आहे। तर इथे मुलासाठी आम्ही बनवलेलं आहे, तर इथे सर्व मुलाचे कपडे आहेत, एकच मुलगा आहे मला आणि हे सर्व आता नवीन आहे त्यामुळे अरेंज करायचं बाकी आहे। तर अशी आमची छोटीशी बेडरूम आहे। किचन छोटस आहे एकदम। सुरुवातीला मी ह्या ठिकाणी
रेसिपी बनवत होते। इथे माझा गॅस होता आणि त्या छोट्याशा भागामध्ये मी रेसिपी बनवत होती। तर मग त्रास होत होता मला रेसिपी बनवायला, त्यामुळे मग शेगडी जी आहे ती आपण या ठिकाणी सरकवलेली आहे। तर इथे हे भांड्याचं स्टँड आहे आणि ह्याच्या बाजूला मी उभी राहायची। सुरुवातीचे माझे व्हिडिओ असे आहेत, इथे उभी राहून मी बोलत जायची, पण खूप अडचणी यायला लागल्या कारण इथे जे कपडे आहेत ते कपडे सुद्धा दिसायचे, आम्ही खूप हसायचो। त्याच्यानंतर मग आम्ही थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर सुरुवातीचे माझे व्हिडिओ हे असे आहेत, हा सगळा बॅकग्राऊंड येतो पाठीमागे माझ्या व्हिडिओ मध्ये। किचन आहे, ह्या किचन मध्येच मी रेसिपी बनवते आणि रेसिपी बनवताना मी खिडकी आणि दरवाजा दोन्ही बंद करते आणि रेसिपी बनवते आहे। तर अशा प्रकारे छोटस माझं घर आहे, छोटीशी माझी ओळख आहे। 3 वर्षापूर्वी मी हे चॅनल सुरू केलं, डिसेंबर 2017 साली मी पहिली रेसिपी टाकली वालाची खिचडी आणि ही खिचडी व्यवस्थितपणे चालली। ह्या खिचडीला व्यवस्थित सुरुवातीला जो ग्रो मिळाला तो ह्या खिचडीमुळेच मिळाला। तर ही खिचडी जी आहे ती मी माझ्या सासूबाईंकडून शिकली होती। तर 1 वर्षापूर्वी मी बिना भाजणीची तांदळाच्या पिठाची चकली अपलोड केली होती आणि त्याला खूप छान चांगला प्रतिसाद आपण दिला। 2.1 मिलियन व्ह्यूज ह्याला मिळाले आणि माझ्या चॅनलला ग्रो मिळाला। ह्या एका रेसिपीमुळे माझं चॅनल खूप वरती आलं। तर ह्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। तर अशी माझी ओळख आहे आणि माझी लेटेस्ट आत्ताची रेसिपी जी आहे, आता होळी आली आहे तर होळीसाठी पुरणपोळी आणि कटाची आमटी ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर असा माझा प्रवास आहे आणि अशी माझी ओळख आहे। काही चुकलं असेल तर तुम्ही सांभाळून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।